शहर की ताजा खबरें देखने के लिए इन बीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूले। नमस्कार, इन बीसीएन न्यूज मध्ये मी क्षितिजा देशमुख आपलं स्वागत करते। इन बीसीएन न्यूज च्या स्पेशल रिपोर्ट मध्ये आज आपण आपल्या सोबत आहेत दयाशंकर तिगवारी, हे नगरसेवक आहेत आणि भावी महापौर देखील हे आहेत। जो मुद्दा आपल्या इथे आता सध्या गाजतो आहे, ज्याप्रमाणे आता लॉकडाऊन नंतर अनलॉक झालेला आहे आणि त्यानंतर ज्या प्रकारची परिस्थिती आपल्या शहरामध्ये उपस्थित झाली आहे, बांगलादेश हा नवीन हॉटस्पॉट, बांगलादेश नाईट क्लब जो नवीन हॉटस्पॉट झाला आहे कोरोनाचा आणि ज्याप्रमाणे तो हॉटस्पॉट बनला आहे त्याच्या मागचं नेमकं कारण म्हणजे तिथे जी पार्टी दिली गेली होती त्यामुळे हे जे 200 लोक कोरोनाबाधित झाले आहेत त्यावर मोठं प्रश्नचिन्ह असं उपस्थित राहिलेलं आहे आणि त्यावरच जे आपले नगरसेवक आहेत दयाशंकर तिवारी यांनी देखील काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे। नमस्कार, खूप खूप स्वागत सर आपलं या कार्यक्रमामध्ये। आपलं नमस्कार ताई। सर, ज्याप्रमाणे बांगलादेश नाईक तलाबची परिस्थिती आहे आणि तुम्ही काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत, काय सांगू इच्छिता तुम्ही आज? ताई, नेमका इंडिया टीव्ही मध्ये एक न्यूज आली, त्या न्यूज मध्ये असं दाखवण्यात आलं की बांगलादेशचा एक माणूस लॉकडाऊन संपल्यानंतर त्याची खुशीचा इजहार करण्यासाठी एक पार्टी आयोजित केली आणि त्याच्यासाठी तो मीठ आणायला मोमिनपुरामध्ये गेला। ही माहिती नागपूर महानगरपालिकाचे मेडिकल ऑफिसर डॉक्टर घंटावार यांनी दिली। ही माहिती जेव्हा मी इंडिया टीव्हीचे लोकल प्रतिनिधी सोबत विचारली त्यांनी सांगितलं डॉक्टर घंटावारने ही माहिती दिली आहे। त्या माणसाने पार्टी केली किंवा नाही केली याच्याशी माझा काही घेणं देणं नाही आणि त्या विषयाशी माझे संबंधही नाही आणि जे सूचना येत आहे त्याप्रमाणे तशी काही पार्टी झालीही नाही। पण डॉक्टर घंटावार म्हणाले की मांस विक्री सुरू आहे म्हणून मी मोमिनपुराला जाऊन आलो। जेव्हा मी मोमिनपुराला स्वतः गेलो, माझे कार्यकर्ते पाठवले, तर माझ्या लक्षात आलं की मोमिनपुरामध्ये मटण विक्री तर सुरूच आहे आणि मटण विक्री शिवाय महानगरपालिकाचा तिथे स्लॉटर हाऊस आहे ज्याला कत्तलखाना म्हणतो आपण, तो पण सुरू आहे। जेव्हा स्लॉटर हाऊस सुरू दिसला तर मला आश्चर्य वाटलं। आश्चर्य याच्यासाठी वाटलं की प्रतिबंधित क्षेत्र एरिया असल्यामुळे, प्रतिबंधित एरिया असल्यामुळे तो जो स्लॉटर हाऊस आहे तो बंद करणं अति आवश्यक होता। कारण स्लॉटरिंग ही जी प्रोसेस आहे म्हणजे बकरा बाजारातून बकरे घ्यायचे, बकरे खरेदी केल्यानंतर तिथे त्याचे कत्तल करायचे, त्याच्या स्लॉटरिंग करायची आणि स्लॉटरिंग केल्यानंतर तो मांस घेऊन जायचा घरी आणि प्रत्येक वस्तीमध्ये जाऊन तो मांस विकायचा। जर प्रतिबंधित इलाकेमध्ये स्लॉटरिंग करण्यात आली तर नागपूर शहरात विक्रीला जाणारा जो मांस आहे तो प्रतिबंधित इलाकेच्या संक्रमणातून संक्रमित होण्याची शक्यता, दाट शक्यता आहे, म्हणून तो कत्तलखाना बंद व्हायला पाहिजे होता असं माझं ठाम मत आहे आणि शासनाच्या नीती निकषाप्रमाणेही तो बंद झालाच पाहिजे। मी तेव्हा नागपूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बोललो, महानगरपालिकांच्या अधिकाऱ्यांसोबत बोललो, त्यांना सहज विचारला की नागपूर महानगरपालिकेमध्ये किती कत्तलखाने आहेत, त्यांनी सांगितले 3, एक भांडेवाडीला आहे, एक गड्डी गोदामला आहे, एक मोमिनपुराला आहे। मी विचारला की बाबा रे की याच्यातले किती कारखाने सुरू आहे, त्यांनी सांगितलं की भांडेवाडीच्या मोठे जानवरांचा कारखाना होता म्हणून बंद केला आहे आणि गड्डी गोदामला 15 मेला पेशंट मिळाल्यानंतर तो प्रतिबंधित एरिया झाला म्हणून गड्डी गोदामचं बंद केला आहे। मी विचारला की जेव्हा प्रतिबंध एरिया असल्यामुळे गड्डी गोदामचा कत्तलखाना बंद केला तो मोमिनपुराचा कत्तलखाना का बंद केला नाही, तर आमच्या डॉक्टरांकडे काहीच जबाब नव्हता। कारण ही त्यांची चूक होती आणि चुकून त्यांच्या हाताने झालेली ही गडबड आहे। हे लक्षात आणून दिल्यानंतर मी सहज त्यांना विचारलं, माझा विचार एवढाच होता की जर तुमची चूक आहे तर चूक सुधारा, चूक सुधारल्यानंतर तुम्ही आम जनतेची माफी मागा, जे आमची चूक झाली आहे त्याबद्दल माफ करा आणि आजपासून आपण तो कत्तलखाना बंद करा। मी प्रेसच्या माध्यमातून ही मागणी केली माननीय आयुक्तांना, महानगरपालिका प्रशासनाला, की तुम्हाला चूक सुधारण्याची संधी देत आहोत, तुमच्यावर कारवाई करण्याचा कोणताही शब्द आम्ही बोललो नाही। पण उलटा चोर कोतवाल को डाटे वाली बात है, कोई आदमी निगम आयुक्त के ऊपर आरोप लगा ये निगम आयुक्त कैसे स्वीकृत करेगा। म्हणून निगम आयुक्ताच्या माध्यमातून प्रशासनने एक पत्र पाठवला आणि पत्र पाठवून त्याने आपला स्पष्टीकरण दिला आणि स्पष्टीकरण मध्ये त्यांचे स्पष्टीकरण असं आहे की प्रतिबंधित एरियामध्ये जीवनावश्यक वस्तूची विक्री करणं हा नियमाप्रमाणे आपण करू शकतो,
त्याच्यात त्याने मांस सांगितला, मछली सामग्री सांगितली, सब्जी भाजी सांगितली, किराणा सामान सांगितला, अन्नधान्य सांगितला. माझ्या प्रतिबंधित एरियामध्ये मांस विक्री करायला शासनाचे जे नियम निकष आहेत त्याला कुठेही विरोध नाही. माझा विरोध हे आहे की मी मांस विक्रीला विरोध करत नाही आहे. मांस विक्रीच्या पूर्वी जेव्हा बकरापासून मांस करण्याची प्रोसेस होतो त्याला स्लॉटरिंग म्हणतो, त्याला कत्तल म्हणतो. आणि देवी स्लॉटरिंग जे आहे ही प्रोसेस आहे. ही प्रोसेसचा कारखाना जर मोमिनपुरामध्ये सुरू आहे आणि मोमिनपुरा जो आहे तो प्रतिबंधित इलाका आहे, तो अशा स्थितीमध्ये त्या एरियामध्ये जे काही होत आहे तो नागपूरमध्ये मोठी घटना घडण्याची शक्यता होऊ शकते. हा धोका जो तो स्लॉटरिंग हाऊसच्या माध्यमातून उद्भवलेला आहे तो थांबला पाहिजे, स्लॉटरिंग हाऊस बंद झाला पाहिजे असं आमचं ठाम मत आहे. आणि त्या मताशी मी सहमत आहो. माननीय प्रशासनाने जे आपले तर्फे आम्हाला जे सूचना केली आहे की हे बंधनकारक नाही, आम्ही विकू शकतो, तो मांस विक्रीचा आम्ही कुठेही वर्ग विरोध करत नाही. स्लॉटर हाऊस जो महानगरपालिकाचा अधिकृत आहे, ऑथोराइज स्लॉटर हाऊस आहे, जर शासनच प्रतिबंधित एरियामध्ये आपला कारखाना सुरू ठेवेल तर बाकीचे लोक काय करतील हा प्रश्न समाजासमोर उभा आहे. नक्की, ज्याप्रमाणे आतापर्यंत मनपा असेल, मनपा प्रशासन असेल, म्हणजे पोलीस प्रशासन असेल, शहरामध्ये ज्याप्रमाणे आतापर्यंत आपण संक्रमण ज्याप्रमाणे कमी केलेलं आहे किंवा रोखण्यात आपल्याला यश आलं आहे, एवढी संख्या नव्हती, पण आता जे बांगलादेशचे वाढत आहेत, जे मोठ्या प्रमाणात तिथले पेशंट वाढत आहेत, तर त्याप्रमाणे आपण बघतोय कुठेतरी एक प्रशासनावर आता प्रश्नचिन्ह उभं राहत आहे या सर्व परिस्थितीमुळे, असं म्हणू शकतो का आपण? महानगरपालिकाचे कर्मचारी, आमचे हेल्थचे कर्मचारी, पोलीस विभागचे कर्मचारी आणि मेडिकलची जी टीम नागपूर शहराची GMC, IGMC आणि MCI हे पूर्ण ताकदीने काम करत आहे. हा संक्रमण पसरला नाही पाहिजे या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे. पण जर प्रशासनच समाजाची दिशाभूल करण्यासाठी समोर आलेले प्रश्नांचा तोडगा न काढता त्यांना आपसात उलझवण्याचा या मानसिकतेमध्ये राहील आणि मूल जी समस्या आहे त्याच्यावर लक्ष न देता दुसरीकडेच प्रशासन जर लक्ष देईल तर ही जी संख्या वाढत आहे हे थांबवण्यासाठी प्रशासनाला नक्की अपयश येईल. म्हणून शासनाने जे मूळ प्रश्न आहे त्या मूळ प्रश्नाकडे लक्ष दिला पाहिजे. आणि मूळ प्रश्न म्हणजे डॉक्टर घंटावारने उद्भवलेला हा प्रश्न आहे, जर एक माणूस मांस घेऊन जाते आणि त्याच्यातने 70 लोक प्रतिबंधित बाधित होऊ शकते, जर पूर्ण शहरात तो मांस जाईल तर किती लोक बाधित होईल हा प्रश्न समाजासमोर डॉक्टर घंटावारने उभा केलेला आहे. त्याच प्रश्नाचं उत्तर महानगरपालिकाचे प्रशासनाने दिला पाहिजे तर बरेच प्रमाणात याच्यावर आळा घालता येईल असं मला वाटतंय. नक्कीच, पण ज्याप्रमाणे आता मनपाद्वारे जे प्रशासनाद्वारे निर्णय घेत आहेत तर नगरसेवकांना कुठे अनभिज्ञ ठेवतायत का असं वाटतंय का तुम्हाला? ताई, ज्या दिवशीपासून महानगरपालिकेमध्ये लॉकडाऊन सुरू झाला, कोरोनाची साथ वाढली, तेव्हापासून नगरसेवक आपल्या वतीने काम करत आहे. नगरसेवकांनी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसोबत आणि कर्मचाऱ्यांच्या शिवाय स्वतःच्या खर्चाने सुद्धा आपल्या वस्तीला सॅनिटाईज केला. त्याशिवाय जेवणाची व्यवस्था आपल्या नागरिकांपर्यंत, गरीब नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचण्याची नगरसेवकांनी व्यवस्था केली. याच्याशिवाय नगरसेवकांनी जे गरीब लोक आहेत, ज्यांच्या घरी अन्न शिजू शकत नाही, असे लोकांपर्यंत राशनचे किट पोहोचवण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. शासनशिवाय नगरसेवक नागरिकांना व्यवस्था करायला तयारच आहे. पण ज्या एरियामध्ये हे सर्व होत आहे त्या एरियाच्या नगरसेवकांना जर साथ घेऊन प्रशासनाने काम केलं तर काम करायला महानगरपालिकाचे जे अधिकारी आहेत, जे कर्मचारी आहेत, जे डॉक्टर्सची टीम आहे, जे हेल्थचे वर्कर आहे, सगळ्यांना नगरसेवकांचा जर साथ मिळाला तर नक्कीच थोडासा जास्त फायदा या सर्व गोष्टीचा होईल. आणि नागरिकांकडनं काही त्रास आला तो नगरसेवक डायरेक्ट नागरिकांशी संबंधित असतो, तो त्रास संपवण्याची ताकद त्या नगरसेवकांमध्ये असतो, सामंजस्य असतो, एकमेकाशी बोलून मधला मार्ग काढू शकतो. म्हणून प्रशासन आणि निर्वाचित जनप्रतिनिधी हा दोघांच्या सामंजस्य घेऊनच पुढची वाटचाल केली पाहिजे असं माझा वैयक्तिक मत आहे. नक्कीच, आपण याला जबाबदार कोणाला म्हणता आणि काय लोकप्रतिनिधींचा हा विश्वासघात तर नाही ना असं म्हणता येईल का एकंदरीत? सध्याच्या स्थितीत माननीय महापौरजीने एक बैठक घेतली, त्या बैठकीमध्ये माननीय आयुक्तांना महापौरजींनी सांगितलं की आपण जनप्रतिनिधींसोबत सगळ्यांचा सहभाग घेऊन जर काम केलं तर जास्त बरं होईल. महापौरांजीने सांगितल्यानंतरही
जर महानगरपालिकेचा प्रशासन हे सर्व करत नाही म्हणजे त्यांची भूमिका काय आहे हे जनतेच्या समोर आहे, जनतेच्या लक्षात आहे। म्हणून जर प्रशासन नगरसेवकांची गोष्ट डायरेक्ट ऐकत राहिला असता तो कोणत्याही माध्यमातून मीडियाच्या समोर येऊन शासनाचे चूक सांगायचा कोणतेही कारण नाही। यापूर्वी सुद्धा अनेक ठिकाणी अशी चूक झालेली आहे, ज्या चूकची माहिती मी माननीय निगम प्रतिबंधित एरिया आहे त्या प्रतिबंधित एरियाचा माणूस बाहेर जाऊन व्यवसाय करू शकत नाही। मी वर्धमान नगरचा काउंटर मध्ये, वर्धमान नगर प्रतिबंधित एरिया नाही, माझे तिथे दुकान आहे, रेल्वेने रिझर्वेशनचे काउंटर सुरू केले आहे आणि कम्प्युटरचे की माझा नावाशी आहे म्हणून मला जाणा भाग्य असतो। मी प्रशासनकडून अनुमती मागितली की मला तिकडे जाण्यासाठी अनुमती द्यावी, प्रशासनने नकार दिला की आपला घर प्रतिबंधित एरियामध्ये आहे म्हणून आपल्याला तिथे जाता येणार नाही। मी कानूनची बांधिलकीचा माणूस असल्यामुळे मी तिकडे नाही गेलो, एक अटेंडंट ठेवून तिथला काम सुरू करायला लावला कारण तो इमर्जन्सी वर्क आहे आणि रेल्वे रिझर्वेशनचे रिफंड त्या काउंटरमधनं मिळणार आहे म्हणून तो अति आवश्यक काम होतं ते मी सुरू करायला आपला एक कर्मचाऱ्यांच्या माध्यमाने करायला लावला। पण नेमका काय ताई की जर प्रतिबंधित एरियामध्ये मी राहतो आणि माझ्या घर मोमिनपुरा पेक्षा पासून 1 किलोमीटर आहे तरी मला बाहेर जाता येत नाही आणि मोमिनपुराचा मांस बाहेर जाऊ शकते, मोमिनपुरामध्ये स्लॉटरिंग होऊ शकते, मोमिनपुरामध्ये कत्तलखाना चालू शकते, हे खूप आश्चर्यजनक वाटते। दुसरा विषय याच्याशी संलग्नित आहे की जे गरीब लोक आहे, मोमिनपुराचे बरेचसे लोक घरी बेकरी चालवतात आणि टोस्ट बनवतात, बटर बनवतात, पाव बनवतात आणि त्याच्यावर त्यांची आजीविका, अनेक गरीब लोक आहे ते पूर्ण बेकरीचे कारखाने सुद्धा बंद आहे। जर कत्तलखाना सुरू आहे तर बेकरीचे कारखाने सुरू करायला पाहिजे कारण तेही अति आवश्यक वस्तूमध्येच येतात। एकीकडे आपली कातडी बातवण्याच्या दृष्टीने काहीतरी एक पत्र समोर करून शासनाच्या सामान विक्रीचा जो कागद आहे तो प्रोसेसिंग युनिट साठी दाखवून आयुक्त नागपूर नगरीचे जनतेचे दिशाभूल करत आहे आणि आपला जे त्यांची जबाबदारी आहे त्याच्याशी दिरंगाई करत आहे असं माझे ठाम आरोप आहे। नक्कीच, म्हणजे मनपा प्रशासनावर सरळ सरळ तुमचा एक आरोप आहे की कुठेतरी प्रशासनाची इथे चूक भूल झालेली आहे। खरं खरं भूल झालेलीच आहे। नक्कीच, आता यापुढे आपली काय भूमिका असणार आहे? ज्याप्रमाणे शहरातलं वातावरण होत आहे, हॉटस्पॉट जे पहिले आपल्या इथले क्लिअर झाले होते आता पुन्हा नवीन हॉटस्पॉट बनतात आणि शहरातील कोरोना पॉझिटिव्ह पेशंटची संख्या जी आहे मोठ्या प्रमाणात वाढते, तर पुढे आपली भूमिका काय असणार आहे? शेवटचा प्रश्न। दुर्दैवाने हे सर्व सूत्र संचालन ब्रिटिश कालीन कानून जे बनलेला होता, 1897 जे कानून ब्रिटिशांनी तयार केला होता तोच कानून आजही लागू आहे आणि ब्रिटिशांना भारताचे कोणतेही नागरिक त्यांच्या व्यवस्थेत अपेक्षित नव्हते म्हणून त्यांनी त्यांचे जे म्युनिसिपल कमिशनर होते त्यांना अधिकार दिले होते। तोच कानून जो ब्रिटिशांच्या काळात लागू होता तोच आजही लागू आहे आणि तो लागू असल्यामुळे एकच माणूस शासक आहे आणि तो म्हणजे म्युनिसिपल कमिशनर ज्याला अधिकार आहे आणि त्याची वागणूकमुळे नागरिकांसोबत जे जनप्रतिनिधी आहेत जे डायरेक्ट इन्वॉल्व्ह होऊन प्रशासनाला मदत करू शकते त्यांची मदत घेण्याची त्यांची मानसिकता नक्कीच कुठेही दिसत नाही। ते भले आमची मदत घेणार नाही पण जनतेच्या सोयीच्या दृष्टीने प्रशासनाचे जे खालचे कर्मचारी आहे त्यांना काहीही अडचण आली तर त्यांना मदत करून दोन पाऊल पुढे 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 घेऊन महानगरपालिकाचे प्रत्येक जनप्रतिनिधी ते निर्वाचित असो किंवा पराजित असो किंवा जुने नगरसेवक असो सर्व मिळून प्रशासनाचे कर्मचाऱ्यांना मदत करत आहे। त्यांचा मुखिया हिटलर असेल तरी चालेल पण आमचे खालचे कर्मचारी खूप मेहनतीने काम करत आहे, रात्रंदिवस जगून काम करत आहे, त्यांना मदत करण्याची भूमिका घेऊन आमचे सर्व जनप्रतिनिधी काम करत आहे आणि त्यांना सहकार्य करून ही जे परिस्थिती उद्भवली आहे यांना मात देण्याची कोशिश आम्ही त्यांच्या सहकार्याने 100% करू। नक्कीच, धन्यवाद सर दिलेल्या माहितीबद्दल आणि आमच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल।
धन्यवाद तर एकंदरीतच नमस्कार. आपण ज्याप्रमाणे शहरातील जी परिस्थिती उद्भवली होती त्यावर जे प्रश्नचिन्ह दयाशंकर तिवारी यांच्याकडनं उपस्थित झाले होते त्यावर आपण त्यांच्याशी बातचीत केलेली आहे. तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. नमस्कार.